90 पासून इथंच आहे आणि बगद्याचं काम 2006 मध्ये चालू. बगद्याची पूजा झाली आमच्या सामने, सगळं आमच्या समोर कडक वगैरे सगळं आम्ही डोळ्याने बघितलं बगद्याचं काम. मी पूर्ण झोपडपट्टी होती म्हणजे हा एरिया जाईपर्यंत आम्ही होतो. सगळे गेले, आता हे लोक जाऊन बी 5 वर्ष झाली. सातवं लागलं आता, सातवं मध्ये सातवं लागलं तरी आम्ही त्रास काढतो. मग आम्ही आमच्या दोन घराने असं काय केलं आम्हाला एवढं म्हणायचं. तुम्ही सगळ्या दुनियाला 2-2, 3-3, 4-4 द्याता, आम्ही एक मागतो तरी आम्हाला तुम्ही देऊ शकत नाही. असं काय आमच्या दोन घरांनी केलं हे आम्हाला हेच प्रश्न आम्हाला सुचत नाही. नोटीस देतात मे महिन्यात आम्हाला. मे मध्ये नोटीस घेऊन पाऊस लागला का तुमच्या जोखीमदारी राहता मग तर राहावंच लागल. इतके हादरे बसतात झोपेमध्ये, 8-7 वाजता हादरा बसतो. आमच्या लेकरू एखादा जर मेलच मेलच सरकार जिम्मेदार आहे. अशा मोठी वाईट असते. आता एक माणूस आला बरं तुमच्या घरावर सर्वे नंबर टाकतो तर आम्हाला वाटलं आला नंबर टाकायला उधर बाबा टाक. ती लाल फुल्ली अशी असते ना फुल्ली तोडायचं म्हणून अशी फुल्ली टाकून गेला. 50 पोलीस आली म्हणे चला चला घर असे सामान सुद्धा नाही काढून दिलं बाहेर. धडा नुसते कुराडी कुठं लाकडं टाकू टाकू मारू 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 सारे घर तोडे. आमच्याकडे पुराडे आहेत जरी जुने नसले तर नवेत आहेत ना. राशन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, मुलांचे पेन कार्ड आहे, मुलांचा जन्म दाखला आहे. पुरावे तुम्ही म्हणतात ना पाहिजे आहे ना पुरावे. आता पुरावे आहेत नंबर पाहिजे मग द्या एवढे पैसे. आता कुठून द्या ना तर सगळे प्रश्न विचारतात तुमचे घर नवे आहेत जुने नाही तुमचे घर नवे आहेत तर नंबर नाही तर मग तर नवे सांगणारच ना. आम्ही अर्ज पण केले बांद्रा यवमाड कलेक्टर ऑफिस त्यांचे सही शिके घेऊन आलो आम्ही तरी काहीच नाही. आता इतकी महागाई झाली तरी आम्ही एक वेळ खाऊन दुसऱ्या टायमाला उपाशी राहून दिवस काढतोय. फक्त घराचा प्रश्न आहे आमचा, बाकी काय. खाण्यापिण्याबद्दल आम्ही तक्रार सरकारकडे करणार नाही कधी. आम्हाला घराला घर द्या बस. आम्हाला बाकी काही नाही पाहिजे. नाही द्यायचं ना तर आम्हाला इथं लाईट पाणी याची सोय करू द्या. आमचे घर तोडू नका. खरे पुरावे असून आता आम्हाला खोटे पुरावे तयार करू तेव्हा घर भेटेल. आमच्या पोरांवर काय संस्कार पाडू आम्ही. एक तर पहिला झोपडपट्टीत राहतो म्हणून सगळेजण काय म्हणतात झोपडपट्टी. पण आम्ही स्वतः विचार करतो की नाही झोपडपट्टीत असल्यावरही आपल्या पोरांनी काही करावं म्हणून चांगले संस्कार पाडायचा विचार करतो सत्याचा. आता साहेब लोक म्हणतात की तुम्ही पुरावे तयार करा म्हणजे खोटाच पुरावा तयार करायचा ना पैसे देऊन मग त्या पोरांवर काय संस्कार पडतील. खोटेपणाचाच की नाही माझा काय करायचं.